सीमा भागातील सभासदांनी शाहूशी सुरुवातीपासून ऋणानुबंध जपले आहेत, ते भविष्यातही जपूया. समरजित सिंह घाटके यांचे प्रतिपादन. कोगनोळी येथील शाहू साखर कारखान्यामार्फतच्या ऊस पीक परिसंवादात सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. शाहू साखर कारखान्याच्या स्थापनेपासून सीमा भागातील शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे साथ दिली आहे. स्वर्गवासी विक्रमसिंह राजे घाटके यांच्यापासून या शेतकऱ्यांचे व शाहूचे ऋणानुबंध जुळले आहेत, ते भविष्यातही जपूया, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजित सिंह राजे घाटके यांनी केले. सौंदलघाट तालुका निप्पाणी येथे झालेल्या ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमावेळी ते बोलत होते. कोगनोळी सेंटरकडील 10 गावातील शेतकरी सभासदांनी मोठ्या संख्येने या परिसंवाद कार्यक्रमास उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री छत्रपती शाहू साखर कारखान्यास VSI पुणे यांना ऊस विकासासाठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन समरजित सिंह राजे घाटके यांचा सभासदांच्या वतीने ज्येष्ठ संचालक कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार केला. शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व शाहू साखर कारखान्याच्या संचालिका श्रीमती सुहासिनी देवी घाटके यांचा सत्कार सौ आशाराणी वीरकुमार पाटील यांनी केला. यावेळी श्री छत्रपती शाहू कृषी संघाच्या बिनविरोध निवड झालेल्या नवनिर्वांचित संचालकांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला. श्री घाटके पुढे म्हणाले, शाहू साखर कारखाना संपूर्ण देशात नावाजलेला म्हणून ओळखला जात आहे. यशाची नवनवीन शिखरे पार करीत आहे. या यशाचे सभासद शेतकरी हेच मानकरी आहेत, असे ते म्हणाले. सगळी प्रगती पाहिली आपल्या कारखान्याची. 1980 ला पहिला सीझन आपला झाला. 1250 कपॅसिटीने हा कारखाना राजेसाहेबांनी सुरू केला. 1250 वरून 2500 वरून 5000 आणि 2017-18 साली आपण त्याला 5000 वरून 7000 घेऊन गेलो. आणि यावर्षी कारखान्याने आता 7000 क्रशिंग कपॅसिटीवरून आज आपण 8000 क्रशिंग कपॅसिटीवर पोहोचलेलो आहे. ही आपली सगळी प्रगती आपल्या समोर आहे. यावर्षीचं आपलं उद्दिष्ट 1,00,000 क्रशिंगचं, म्हणजे कार्यक्षेत्र आणि गेटकेन म्हणून आपलं 1,00,000 उद्दिष्ट आहे. आत्तापर्यंत बघितलं ते 1.5-2 लाख पर्यंत आपलं उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे. आता ऊसाची परिस्थिती बघितली तर आम्ही 2 महिने, कमीत कमी 2 महिने, मार्च अखेर का एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारखाना चालू राहील. आणि हे 1,00,000 उद्दिष्ट आपण जेव्हा करू तर मला वाटतं कारखान्याच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त क्रशिंग करायचा हा सीझन आपण निर्माण करत आहोत. त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मला अभिनंदन करायचं आहे. 19-20 सीझन सुरू केला. आम्हाला शंका होती की ऊसाला इतका मार बसेल की 12 खाली आपली रिकव्हरी जाईल का, अशी आम्हाला भीती होती. पण तेवढा फटका बसला, पण जेवढा अपेक्षा होता तसंच ऊसाला माझं मत आहे की एक लिमिटेड पाणी लागतं. मला अभिमान वाटतो की आपण त्यावेळी 2005-15 साली आपण ठिबक सिंचनची योजना सुरू केली. आपण स्वतंत्र आजीसाहेबांच्या नावाने एक स्वतंत्र महिलांसाठी ठिबक सिंचन योजना सुरू केली. आज आपण मला वाटतं 6000 आणि 7000 बरोबर